हे मराठा मोळा थोडा खमंदी तो पोरग पाहिजे हा दिला तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एक मराठी सॉन्गर बनवलाय त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा सोबत मी तुम्हाला आज जे पण काय मटेरियल दिलंय सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता तर स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या सुपर VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे इथं न्यू प्रोजेक्टचा इंटरफेस आहे त्याच्यावर क्लिक करा जी तुमची व्हिडिओची क्लिप आहे तिला सिलेक्ट करून घ्या तर या पद्धतीने मी क्लिप सिलेक्ट केली आहे तर इथं बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला एक म्यूट ऑडिओ म्यूटचा ऑप्शन भेटेल ते तो व्हिडिओचं जे सॉन्ग आहे ते आपलं म्यूट करून टाका आणि व्हिडिओच्याच खाली तुम्हाला एक ॲड ऑडिओचा ऑप्शन भेटेल तर त्या ॲड ऑडिओ क्लिक करा खाली तुम्हाला पाच ऑप्शन भेटणार एक नंबरला ऑप्शन म्हणजे साऊंड तर साऊंडमध्ये गेल्यानंतर जे मी तुम्हाला सॉन्ग दिलं आहे ते तुम्ही ॲड करून टाका तर या पद्धतीने घेतला आहे सॉन्ग बघू शकता तुम्ही तर हे जे लास्ट नाही भावनं टॅप टू दिस टेक्स्ट त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने एक क्लिप घेतली आहे तर आता तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो मी व्हिडिओ स्लो फास्ट कुठं कुठं करायचा आणि बीट कुठे लावायची आता बघू शकता तुम्ही तर आता तुमचा नीट ऐका भावनं आता तुमच्या व्हिडिओ क्लिक करा व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर इथं दोन नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे खाली स्पीड त्या स्पीड नावाचे ऑप्शन जर क्लिक केलं तर खाली दोन ऑप्शन भेटणार नॉर्मल आणि कर्व तर नॉर्मलमध्ये या आता याची ऑलरेडी मी ठेवली तर यस म्हणतो तर आता बघू शकते आपली नॉर्मली आत्ता बघू शकता इथं एक सेकंद राहिल्यानंतर एक बीट लागणार तुमचं तर व्हिडिओ क्लिक करायचं आणि ते एक नंबरला स्प्लाईट नावाचा ऑप्शन भेटेल स्प्लाईट मारून टाकत चला बघू शकता म्हणजे तिथं आपल्याला लागले एक सेकंदवर एक बीट त्याच्या पुढची जी क्लिप राहील परत त्या क्लिपवर क्लिक करा स्पीडमध्ये जा नॉर्मलमध्ये या आणि याला करून टाकायचं आपल्याला ऑलरेडी एक असेल तर तिला करून टाकायचं आपल्याला मायनस दोन या पद्धतीने 0.2 करून टाकायचं आणि इथं यस म्हणा यस यस केल्यानंतर ॲटोमॅटिक ती 100% प्रोसेसिंग होऊन जाईल या पद्धतीने ते तुमचं इथं लागून जाईल स्लो तेवढं केल्यानंतर बघू शकता परत तिथे 4 सेकंद राहिल्यानंतर एक बीट मारायचं 4 सेकंद बीट मारल्यानंतर त्याच्या पुढची जी क्लिप राहील आपली परत त्या क्लिपवर क्लिक करायचं स्पीडमध्ये जा नॉर्मलमध्ये तिला आपली होती ती 2 तिला करून टाकायचं आपल्याला परत ती 1.0 करून टाकायचं आणि तर यस म्हणा एवढं केल्यानंतर परत त्याच्या पुढचा बीट लावता ते म्हणजे 5 सेकंदवर परत 5 सेकंदवरचा पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करा परत स्पीडमध्ये जा नॉर्मलमध्ये येऊन तिथं लावायचं आपल्याला इथं बघू शकते इथं 0.2 लावून टाकायचं आणि तर यस म्हणा एवढं केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही आता इथं आपला ऑलरेडी व्हिडिओ स्लोमध्ये केला आपण तर इथं 6 सेकंद बीट लावल्यानंतर इथं डायरेक्ट 7 सेकंदापर्यंत बीट मारत यायचे तुम्हाला तर बघू शकता 7 सेकंद बीट मारल्यानंतर नॉर्मली पुढे या प्लेच्या खाली डॉट आहे तिथं बीट मारा परत पुढे नॉर्मली प्लेच्या खाली 7 सेकंद तिथं बीट मारा परत नॉर्मली पुढे या 7 सेकंद बीट मारा आणि त्याच्या पुढचा बीट आहे ते म्हणजे 7 सेकंद परत आपला ऑलरेडी व्हिडिओ स्लो आहे त्याच्या पुढचा बीट आहे ते म्हणजे 8 सेकंद बघू शकता आता 8 सेकंदची पुढची क्लिप आहे तिच्यावर क्लिक करा तिथं स्पीडमध्ये या परत नॉर्मलमध्ये जा तिथं आपल्याकडून टाकायची एक परत तिथं यस म्हणा बघू शकता त्याच्या पुढची बीट आहे 9 सेकंद त्याच्या पुढची बीट आहे परत 9 सेकंद आता 9 सेकंद इथं प्लेच्या खाली 10 सेकंद येतं त्याच्या पुढची क्लिपवर क्लिक करा स्पीडमध्ये जा नॉर्मलमध्ये या तिथं करून टाकायचं आपल्या 0.2 या परत तिथं यस म्हणा बघू शकता परत आपली व्हाईट बीट आहे 12 सेकंदवर 12 सेकंदवरच्या पुढची क्लिप आहे त्याच्यावर क्लिक करून स्पीडमध्ये या नॉर्मलमध्ये जा तिथं आपल्याला ठेवायचं एक आणि तर यस म्हणा एवढं केल्यानंतर 4 सेकंदवरची क्लिप आहे तिच्यावर क्लिक करा स्पीडमध्ये जा नॉर्मलमध्ये या तिथं स्पीड करून टाकायची आपल्याला 0.2 आणि तर यस म्हणा परत 15 सेकंदवरची क्लिप आहे तिच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा तिथं स्पीडमध्ये या स्पीडमध्ये आल्यानंतर नॉर्मलमध्ये आणि तिथं सुद्धा आपल्याला ठेवायचे एकदम स्पीड लो आणि तर यस म्हणा बघू शकते यापर्यंत केल्यानंतर 17 सेकंदवरची क्लिप आहे स्पीडमध्ये जा
नॉर्मल न द्या, तिथं ठेवायची आपल्याला एक, इथे येस म्हणा बघू शकता। आता याची पुढची क्लिपसुद्धा 1 सेकंद आहे, इथं 16 सेकंदवर बीट आहे, त्याच्या पुढचा बीट 17 सेकंदवर आहे, त्याच्या पुढचा बीट 19 सेकंदवर आहे, त्याच्या पुढचा बीट 21 सेकंद। आता 19 सेकंदची जी क्लिप आहे तिला स्पीड पूर्ण स्लो करून ठेवायची आपल्याला या पद्धतीने। बघू शकता 13 सेकंदवर एक बीट आहे, त्याच्या पुढचं बीट 15 सेकंद, त्याच्या पुढचं बीट 16 सेकंद। आता बीटाने तुम्हाला मी स्लो पास्ट सांगून दिलं कुठं कुठं तुम्ही स्लो करायचं आणि कुठं फास्ट करायचं या पद्धतीने। एवढं केल्यानंतर आता राहिले आपले इफेक्ट। आता तुम्हाला सर्व मी व्हाईट बीट सांगून देतो पहिले, तर आपलं पहिलं बीट आहे ते म्हणजे 1 सेकंद। 1 सेकंद आल्यानंतर त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका, तिथं तुम्हाला एक स्टार्टिंगला तुम्हाला एक 4 नंबरला व्हाईट फ्लॅश नावाचं बीट भेटेल, त्याला सिलेक्ट करून जी साईज एकदम पूर्ण 0 करून टाका, नाही तर येस म्हणा। एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याच्या पुढचं व्हाईट बीट लागणार ते म्हणजे 8 सेकंदवर। 8 सेकंदवरच्या व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं लावायचा आपल्याला पुल आउट आला इफेक्ट, साईज 0.3 सेकंड ठेवली आणि ते इथं येस म्हणतो। परत त्याच्या पुढची व्हाईट बीट आहे ती म्हणजे 9 सेकंद, 9 सेकंदवर क्लिक करा, तिथं लावायचं आपल्याला पुल आउट, साईज 0.2 सेकंड ठेवली आणि इथं येस म्हणतो। तर त्याच्या पुढचं परत 9 सेकंदवर आहे व्हाईट बीट, त्याच्यावर क्लिक करा, तिथं लावायचं आपल्याला इन्फिनिट नावाचा इफेक्ट लावायचा, कॅमेरामध्ये भेटून जाईल, साईज फुल ठेवली आणि इथं येस म्हणतो। त्याच्या पुढचा व्हाईट बीट आहे ते म्हणजे आपला 12 सेकंदवर, 12 सेकंदवर व्हाईट बीटवर क्लिक करा, तिथं लावायचं आपल्याला व्हाईट फ्लॅश, साईज 0.6 सेकंड ठेवली आणि इथं येस म्हणतो। बघू शकतो या पद्धतीने आता आपण तुम्हाला व्हाईट बीट सर्व सांगून दिले। आता खाली तुम्हाला ओव्हरले शादर इफेक्टचं ऑप्शन भेटेल, इफेक्टमध्ये या, इफेक्टमध्ये आल्यानंतर तर इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली 3 ऑप्शन भेटणार, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट। तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, तर तुम्हाला ट्रेंडिंगच्या शेजार ओपनिंग क्लोजिंगचा ऑप्शन भेटेल, ओपनिंग क्लोजिंगमध्ये या, 1 नंबरला हॅलो ब्लर सिलेक्ट करणे इथे येस म्हणा। सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं त्या क्लिपला आपल्याला इथपर्यंत 6 सेकंदपर्यंत, आणि त्या हॅलो ब्लरवर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा। ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला इंटेन्सिटीचं ऑप्शन भेटेल, पूर्ण 100 करून टाका, जी आपली स्पीड आहे बावन ती स्पीड पूर्ण कमी करून टाका, इथून या पद्धतीने करून टाका, 23 करून 22 करून टाका, नाही तर येस म्हणा। एवढं केल्यानंतर आता बघू शकते इथं 2 सेकंद राहिल्यानंतर, इथं 2 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, तुम्हाला एक शेकनाचं इफेक्ट भेटेल, ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल, शेकणाचं इफेक्ट भेटल्यानंतर सिलेक्ट करून ते येस म्हणा। त्याला आपल्याला ठेवायचं फक्त नॉर्मली पुढं 3 सेकंदापर्यंत या पद्धतीने ठेवल्यानंतर बॅक बघू शकता या पद्धतीने खतरनाक आपलं शेक इफेक्ट लागून जाईल। त्यानंतर परत इफेक्टमध्ये जा, बघू शकता तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये या, इथं 4 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या, तिथं आपल्याला बघू शकता स्प्लाइट फेकर नाचे फिट लावायचं, नाही भेटलं वर सर्च करा 100% भेटणार, तर घेतो मी त्याला सिलेक्ट करून, त्याला ठेवायचं आपल्याला इथपर्यंत 5 सेकंदापर्यंत या पद्धतीने। आपण त्याला ॲड केला 4 सेकंदापासून, तर त्याच्यावर क्लिक करा, ॲडजस्टमेंट जाऊन त्याचं ग्लो कमी करून टाका, नाही तर येस म्हणा। एवढं केल्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही, बघू शकता तुम्ही इथं 7 सेकंद राहिल्यानंतर, 7 सेकंदापासून तर इथं 7 सेकंदापर्यंत आपल्याला ॲनिमेशन लावायचे, तर 7 सेकंदवरच्या क्लिपवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, इनमध्ये येऊन तिला लावला रॉक व्हर्टिकली, परत त्याची पुढची क्लिप रॉक व्हर्टिकली, त्याच्या पुढची रॉक व्हर्टिकली या पद्धतीने। आता जी आपली आहे ती म्हणजे 7 सेकंदवरची जी क्लिप आहे तिला लावायचं झूम 1, तिच्या पुढच्या लावायचं झूम 2 आणि इथे येस म्हणा या पद्धतीने। झूम 1 झूम 2 लावल्यानंतर या पद्धतीने लावायचं आपल्याला, जी 7 सेकंदवरची क्लिप आहे तिथं आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जा, बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रो ऑप्टिकली या पद्धतीने इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा या पद्धतीने। त्याला ठेवायचं आपल्याला फक्त एवढ्या पार्टपर्यंत, पुढून कमी करून टाका, इथपर्यंत ठेवायचं त्याला, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होऊन जाणार, तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्टमध्ये जा, त्याचा फिल्टर पूर्ण ऑफ करून टाका, आणि इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने तो इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल, नाही तर येस म्हणा। एवढं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं 8 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा,
व्हिडिओ फीडमध्ये गेला ना तर तुम्हाला वरती ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग भरपूर ऑप्शन भेटतील. स्क्रॉल डाऊन करा, एक फ्लाईट नावाचं ऑप्शन भेटेल. तिथे फ्लाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इथं थ्री स्किन नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. यापर्यंत सिलेक्ट केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला इथं 9 सेकंदापर्यंत. या पद्धतीने आयपीट ऑटोमॅटिक सेट असतो. या पद्धतीने ठेवल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या, 9 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक ब्लॅक फॅशनाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. नॉर्मली पुढे या. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. एवढं झाल्यानंतर भावानो बघू शकता तुम्ही. आता परत तिथं 10 सेकंद राहिल्यानंतर, 10 सेकंदवरचे बी क्लिप वाल्यानंतर तिथं व्हिडिओ पेटमध्ये जा. परत ते स्प्लाईट नावाचा ऑप्शन तिथं जा. तिथं आपल्याला लावायचं आहे मिरर थ्री नावाचा इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्या एवढ्या पार्टपासून तर इथपर्यंत, एवढ्या पार्टपर्यंत त्याला ठेवायचं आपल्याला. त्याच्यावर क्लिक केलं तर ॲडजस्टमध्ये जा, फिल्टर 0 करून टाका. ते वर्टिकल इथं नॉर्मल तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. एवढं केल्यानंतर 10 सेकंद राहिल्यानंतर 10 सेकंद इथं व्हिडिओ पिटमध्ये जा. तुम्हाला इथं नाईट क्लबमध्ये एक व्हायब्रेशन फ्लॅश भेटेल, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याला 11 सेकंदापर्यंत ठेवायचं आपल्याला नॉर्मली. इथपर्यंत ठेवायचं अशा पद्धतीने. ठेवल्यानंतर परत बघू शकते इथं 12 सेकंद राहिल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये या. परत तिथं आपल्याला आता इलेक्ट्रो ऑप्टिकल नावाचा इफेक्ट त्याच्यावर घेतोय मी सिलेक्ट करून. त्याला ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा. तिथं फिल्टर पूर्ण ऑफ करून टाका. या पद्धतीने बघू शकता इथं येस म्हणा. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला लावायचं 15 सेकंदाचा क्लिप वाल्यानंतर परत व्हिडिओ बॉडी फिटमध्ये, व्हिडिओ फिटमध्ये जा. व्हिडिओ फिटमध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला लावायचं रोलिंग फिल्म, सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. त्यालासुद्धा आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत ठेवायचं आहे. बघू शकता एवढं झाल्यानंतर परत 14 सेकंदवर या. व्हिडिओ फिटमध्ये जा, तिथं लावायचं आपल्या ब्लॅक फ्लॅश, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणतो. नॉर्मल पुढे आहे आणि तो पुढून कमी करून टाका याला. या पद्धतीने एवढं झाल्यानंतर 16 सेकंदवरच्या क्लिप वर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल लावून टाकायचा, साईज फुल ठेवणे ते येस म्हणतो. एवढं केल्यानंतर त्या क्लिप वर क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रॉल डाऊन करा. फिल्टरमध्ये या. फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ट्यूबलेस नाव फिल्टर भेटेल, तर त्या ट्यूबलेस नाव फिल्टरला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या शेजारी तुम्हाला फिल्टर शेजार ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टमध्ये जा. 3 नंबरचं सॅच्युरेशनचे पूर्ण -50 करून टाका इथे येस म्हणा. या परत केल्यानंतर परत 17 सेकंदची क्लिप आहे, त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. इन आउट कॉम्बो भेटतील तुम्हाला वरती 3 ऑप्शन, तर कॉम्बोमध्ये या. तिथं आल्यानंतर तिथं लावायचं आपल्याला झूम ऑन नाच इफेक्ट, साईज एकदम फुल ठेवली इथे येस म्हणतो. परत त्याच्या पुढच्या क्लिपवर 8 सेकंदाच्या क्लिपवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचं झूम ऑन आणि इथे येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता 19 सेकंद राहिल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जा. तर इथं ग्लोविंग लाईन्समध्ये या. ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला बघू शकता इलेक्ट्रिक नावाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्याला एवढ्या पार्टपर्यंत, इथपर्यंत. यापर्यंत इफेक्ट लागून जाणार तो. यापर्यंत एवढं इफेक्ट लावल्यानंतर मग व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. स्प्लाईट नावाच्या ऑप्शनमध्ये या. तिथं लावायचं आपल्याला मिरर थ्री नावाचं इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून येते येस म्हणा. त्याला एवढ्या पार्टपर्यंत ठेवायचं आहे. त्याच्या ॲडजस्टमध्ये जा. फिल्टर ऑफ करून टाका. तर वर्टिकल तुमच्या हिशोबाने इथे सेट करा. या पद्धतीने ते येस म्हणतो. या पद्धतीने इफेक्ट लागल्यानंतर
आपली जी व्हिडिओच्या लास्टची क्लिप आहे ती क्लिपवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या, तिथं लावायचं आपल्या स्लाईड अँड व्हेव नाच इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून इथं येस म्हणा, या पद्धतीने बघू शकता. इथं बॉडी इफेक्टमध्ये जा, बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खॅलो नाच इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा, त्याला ठेवायचं आपल्याला फक्त एवढ्या पार्टपर्यंत. एवढं केल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला बाबा. मग जे पुढचं सॉंग आहे क्लिपच्या त्याला इथून कमी करून टाकतो मी. तर फायनल आपला व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, फ्रेमरेट सेट करून टाका, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करा. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला मानू, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.